नमस्कार, मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. मला खूप दिवसापासून कमेंट्स येत आहेत की मुलं खूप घाबरतात. मुलं इतकी घाबरतात की ते घराबाहेर पडत नाही. त्यांच्या मनात एक भीती निर्माण होते, कोणी वाईट बोलेल, कोणी रागवेल, कोणी अशा अनेक गोष्टींची मुलांना भीती वाटते. मग याचं कारण काय असेल? ही कारणं आधी शोधली पाहिजे. पहिली महत्त्वाची गोष्ट, सध्या मुलं मोबाईल टी व्हीमध्ये खूप अशा गोष्टी बघतात. आणि आता काय झालं आहे, कार्टून पण असे आहेत की ते भूताचे कार्टून असतात किंवा व्हिडिओज असतात, ते व्हिडिओ मुलं बघतात. आणि आपण काय करतो, मोबाईल मुलांना सहज देऊन टाकतो आणि बघ तुम्ही दिला, पण असं नका करू. मुलांसोबत जर तुम्ही काही लिमिटने जरी मोबाईल देत असाल, तर तुम्ही तुमच्यासमोर तुमच्या हजेरीत मुलांना मोबाईल द्या. थोडाफार वेळ देत असाल तर, शक्यतो द्यायलाच नको. पण यामुळे काय होतं, मुलं असे नोटिफिकेशन येतात किंवा मोबाईल व्हिडिओमध्ये काय, एक व्हिडिओ लागला की दुसरा सहज लागतो, असं ॲटोमॅटिक व्हिडिओ लागत असतात. आणि त्यात भूताचे वगैरे असे व्हिडिओ पण आता सध्या यूट्यूबवर बऱ्याच प्रमाणात दिसतात. मग तसे व्हिडिओ मुलांनी बघितलं आणि त्यांच्या मनात एक क्युरिओसिटी असते, आणि त्या ह्याच्याने ते मोबाईलमध्ये तसे व्हिडिओ बघतात, आणि त्या बघितल्यामुळे त्याचा त्यांच्या मनावर खूप असा परिणाम होतो. आणि यामुळे मुलं घाबरतात, मुलांना भीती वाटते, आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारची भीती मुलांच्या मनात घर करून जाते. आणि त्यामुळे मग ते त्या गोष्टीचं त्यांच्या जीवनाच्या किंवा त्यांच्या रुटीनच्या प्रत्येक गोष्टीशी ते साधर्म्य लावतात, ती गोष्ट जुळवून बघतात. आणि मग त्यामुळे काय होतं की मुलांच्या मनात भीती निर्माण होते आणि मग मुलं घाबरायला लागतात. ती ते बघितलेली गोष्ट, ती भीती ती वेगळी असते, पण त्या रोजच्या रुटीनमध्ये असलेल्या गोष्टीशी ते ती गोष्टींचा संबंध जुळवतात, आणि त्यामुळे त्यांच्या मनात खूप भीती निर्माण होते. आणि यामुळे त्यांचं रुटीन पूर्ण खराब होतो. यामुळे त्यांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं, शाळेकडे दुर्लक्ष होतं, त्यांच्या खेळणे बाबाने ह्या गोष्टीकडे होतं, त्यांचं दुर्लक्ष होतं. आणि मग ते भीतीपोटी घरातच राहतात किंवा त्यांच्या मनात एक भीतीदायक वातावरण निर्माण होतं, आणि मग ते पूर्ण त्यांचा रुटीन हा पूर्ण चेंज होतो. आणि यामुळे मुलांच्या खूप खूप असा मनावर परिणाम होत असतो. ह्या गोष्टी वेळीच आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून यावर महत्त्वाचं की आपल्या हजेरीतच मुलांना मोबाईल द्यावा. आणि मुलं मोबाईलमध्ये काय पाहतात, टी व्हीमध्ये काय पाहतात, ते लक्षपूर्वक पालकांनी जाणीव ठेवली पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मुलांशी बोला, मुलांशी संवाद साधा. छोट्या छोट्या गोष्टीवरून मुलांनी तुमच्याशी बोललं पाहिजे, इतकं असं घनिष्ठ नातं मुलांशी निर्माण करा. म्हणजे पालकांनी जरी वेळ नसले, पण असा एक वेळ काढा स्पेसिफिक, जसं आपण सगळी कामं करतो आणि त्यात आपण जसं घरातल्या कामांना थोडा तरी वेळ काढतो, तसं आपल्या मुलांसाठी थोडा वेळ काढा. आणि त्या वेळात मुलांशी संवाद साधा, मुलांशी बोला, त्याने तुमच्याशी दिलखुलास बोललं पाहिजे, असं त्यांच्याशी नातं निर्माण करा. यानंतर मुलांचे शाळेत जे वातावरण आहे हे पण पालकांना माहिती असावं. यासाठी महिन्यातून निदान एक दोन वेळा त्याच्या शिक्षकांना किंवा त्याच्या शाळेला भेट द्या. क्लास टीचरला जाऊन भेटा, सब्जेक्ट टीचरला जाऊन भेटा. मुलाची शाळेत प्रगती कशी, त्याचं वागणं कसं, बोलणं कसं, अशा एकंदरीत सगळ्या गोष्टीचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक पाहिल्या पाहिजे. आणि यामुळे काय होतं, मुलाचं सगळं वागणं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होतात आणि एकंदरीत त्याचं वर्तन आपल्याला कळतं. आणि महत्त्वाची गोष्ट, तो जर व्हॅनने बसने त्याचं जात असेल, त्या व्हॅन बसवाल्यांशी संवाद साधा, त्यांच्याशी बोला, की जेणेकरून तुम्हाला कळेल की मुलाचं काय चाललं आहे. त्याचे फ्रेंड सर्कल असतील तर कधी त्यांना रविवार वगैरे अशा सुट्टीच्या दिवशी घरी इन्व्हाइट करा, संवाद साधा. त्यांच्या पालकांशी संवाद साधू शकतो, म्हणजे एकंदरीत काय होतं, त्याचे मित्र कशी आहेत हे देखील आपल्याला कळले पाहिजे. आपली मुलं आहेत, आपली मुलं कितीही चांगली असली पण त्याचं संगत कशी आहे, ह्या गोष्टीकडेही लक्ष दिलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की त्याचं संग, त्याचं रुटीन, त्याचं वागणं बोलणं वर्तन या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होतात. आपलं मूल कोणत्या रूटवर आहे किंवा आपलं मूल कोणतरी मार्ग कुठला आहे, त्याचं सगळ्या गोष्टीचा आपल्याला थोडक्यात का असते ना माहिती होते. या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर नक्कीच मुलांच्या मनात ह्या ज्या वाईट साईड गोष्टी त्याच्या कानावर पडत असतील किंवा त्याच्या मनावर त्या आघात होत असतील, त्या गोष्टीची तुम्हाला वेळीच माहिती होईल आणि त्यावर तुम्ही त्याला मार्गदर्शन कराल किंवा त्यावर तुम्ही काहीतरी उपाय शोधाल. या सगळ्या गोष्टीचा विचार खरंच पालकांनी केला पाहिजे. आपण कितीही पालक म्हणून बिझी असो, त्यांच्यासाठी भरपूर काही गोष्टी करत असू, पण ह्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत हे लक्षात येईल. तर मला असं वाटतं या व्हिडिओची तुम्हाला मदत होईल.
आणि मदत होत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.